हॅलो फ्रेंड्स आज आपण आर्डिनोमध्ये एक नवीन प्रयोग करू आपण आर्डिनोला एक्सोडीने प्रोग्राम करून एका पोटेन्शिओ मीटरने सर्वो मोटरला कंट्रोल करू यासाठी आपण जे कॉम्पोनंट वापरणार आहोत ते आहेत एक पोटेन्शिओ मीटर दहा किलो होम्सचा एक छोटा सर्वो मोटर टॉवर प्रो मायक्रो सर्वो नाईन जी एस जी नाईन्टी आर्डिनो एक ब्रेडबोर्ड आणि काही वायर्स पहिल्यांदा आपण पोटेन्शिओ मीटरला ब्रेडबोर्डवर कनेक्ट करू पोटेन्शिओ मीटरच्या एका बाजूला एक नॉच असतो ही याची निगेटिव्ह पिनची पोझिशन असते मधली पिन सिग्नल आउटपुटची आहे आणि तिसरी पिन पॉझिटिव्ह इनपुटची आहे आपण पोटेन्शिओ मीटरला ब्रेडबोर्डवरून पाच व्होल्टचा सप्लाय देऊ आधी आपण ब्रेडबोर्डला आर्डिनोपासून सप्लाय देऊ आपण आर्डिनोच्या ग्राउंड पोर्टला आणि ब्रेडबोर्डच्या निगेटिव्ह बसला एका काळ्या वायरीने जोडू तसेच आर्डिनोच्या पाच व्हॉर्टच्या पोर्टला आणि ब्रेडबोर्डच्या पॉझिटिव्ह बसला एका लाल वायरीने जोडू टॉवर प्रो एस जी नाईन्टी मायक्रोसर्वला तीन वायरी आहेत ऑरेंज कलरची वायर ही त्याची सिग्नल वायर आहे लाल वायर पॉझिटिव्हची आहे आणि ब्राऊन वायर ग्राउंडची आहे आपण मायक्रोसर्वोला ब्रेडबोर्डने पाच वडचं सप्लाय देऊ आपण सर्वोच्या ब्राऊन आणि लाल वायरला ब्रेडबोर्डच्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बसला जोडू सर्वोची ऑरेंज वायर आर्डिनोच्या दहा नंबरच्या पोर्टशी जोडू आता आपण पोटेन्शिओ मीटरच्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पिनला ब्रेडबोर्डवरील निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बसला जोडू पोटेन्शिओ मीटरच्या मधल्या पिनला आर्डिनोच्या ॲनालॉग पोर्ट ए झिरोशी जोडू आता आपण आर्डिनोला कॉम्प्युटरशी जोडू आणि एक्सओडीचा प्रोग्राम उघडू आता आय प्रेस करून सर्च बॉक्समध्ये पी ओ टी टाईप करा आणि कॉमन हार्डवेअरमधून पी ओ टी निवडा हा ब्लॉक ड्रॅग करून त्याला इतरत्र ठेवा आता परत आय प्रेस करून त्यात सर्वो टाईप करा आणि कॉमन हार्डवेअरमधून सर्व निवडा या ब्लॉकला ड्रॅग करून पॉटच्या खालच्या बाजूला आणून ठेवा आता पॉटला सिलेक्ट करून त्यातील ते पोटच्या बॉक्समध्ये झिरो टाईप करा जर तुम्ही पोटेन्शियो मीटरला पोर्ट क्रमांक ए झिरोशी जोडले असेल तर फक्त झिरो आणि पोर्ट ए वनशी जोडले असेल तर फक्त एक टाईप करा पोर्ट नंबरमध्ये ए झिरो किंवा ए वन टाईप केल्यास प्रोग्राम एरर मेसेज दाखवून अपलोड होणार नाही आता सर्वोला सिलेक्ट करून त्यात पोर्ट नंबर टाईप करा मी इथे दहा लिहित आहे आता पॉटच्या व्ही एल पिनपासून सर्वोच्या व्ही ए एल पिनपर्यंत एक रे गोढा आणि तुमचा प्रोग्राम हा तयार झाला आता या प्रोग्रामला अपलोड करा त्यासाठी डिप्लॉय अपलोड टू आरडिनो या बटनावर क्लिक करा सिरियल पोर्टसमोर आरडिनो एल एल सी लिहिलेले ले असणे आवश्यक आहे आता अपलोडवर प्रेस करा आणि अपलोड सक्सेसफुल या मेसेजची वाट पाहा आता आरडीनोवर प्रोग्राम अपलोड झाल्यावर पोटेन्शिओ मीटरचा नॉब फिरून तुम्ही सर्वचा शाफ्ट कंट्रोल करून पाहू शकता